वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपत्तिजनक टीका केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शिवसेना आमदार विरुद्ध आंदोलन करत आहेत. नागपूरच्या मुंजे चौकात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांच्या विरोधात नारेबाजी करत फोटोला जोडे मारण्यात आले असून महाविकास आघाडी सरकारला विनंती केली की संतोष बांगर यांचे आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यातील करमुरी या क्षेत्रातील एक आमदार आहे, बिंडोक आमदार, हरामखोर आमदार संतोष भांगर, जो शिवसेनेचा आमदार आहे, त्यांनी 2 दिवसांपूर्वी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे पीडितांचे भारताचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 1000 कोटी रुपये त्यांनी बीजेपीकडून घेऊन आरएसएसकडून घेऊन आपलं राजकारण केलं आहे, गंध राजकारण केलं आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर शिंतोडे ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा या बिंदोक आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या संतोष बांगर याला महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर आमदारकी निलंबित करून त्याला अटक करून त्याची चौकशी करून त्याला त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असा आम्ही मागणी महाविकास आघाडी सरकारतर्फे करतो. अन्यथा हा संतोष बांगर हा नागपूर शहरात तर कदापि नाही परंतु महाराष्ट्रातही हा फिरू शकणार नाही अशी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतलेली आहे आणि याला लवकरात लवकर त्या आमदारकी पदातून मुक्त करून याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.